धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी. आणि याच बसमधनं प्रवास करण्याची अनेक मुंबईकरांची इच्छा देखील असणार आहे. आता पुढची बातमी पाहूयात. मुंबईच्या राजकारणातनं मोठी बातमी आहे. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग सकपाळ यांची अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती केली गेली आहे. पांडुरंग सकपाळ यांना पदावरून हटवल्यानं दक्षिण मुंबईतली शिवसेनेतली पक्षांतर्गत गटबाजी उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाच्या राजकारणाची सुद्धा जोरदार चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. सर, उद्या सत्ता संघर्षावरती सुनावणी होणार आहे. आपण जाणतात की आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल परवाकडेच पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय अन्याय आम्हाला मिळाला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि तो का योग्य आहे हे त्यांनी सांगितलं. आपण सगळेजण जाणता की कुठलाही पक्ष असू द्या, त्या पक्षातले खासदार, आमदार, नगरसेवक म्हणजे पक्ष नसतो. तो पक्ष हाला विधिमंडळ पक्ष म्हणतो आपण जसा, म्हणून कुठल्या त्या नेत्याला काय म्हणतात, विधिमंडळ पक्षाचा नेता. मतं कोणामुळे मिळाली तुम्हाला? शिवसेनेमुळे मिळाली. तुम्हाला एबी फॉर्म कोणी दिला? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी. हा तर केंद्रीय निवडणूक आयोगा संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. हो, मान्य. म्हणूनच त्या संदर्भातला जेव्हा तुम्ही पक्षद्रोह केला, ज्यावेळेला तुम्ही पक्षात सोडून निघून गेलात, सुरत गुवाहाटी पिकनिक करत होता, हा पक्षद्रोह आहे. म्हणजे मी अनेकदा ते उदाहरण दिलंय. शरद जाधव साहेब ज्या लालू प्रसाद यादवांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी भाषण केलं आणि ते नितीश कुमारांच्या पक्षाच्या विरोधात होतं, ही घटना बाहेर घडली ना, मग त्यांनी तरी पण पत्र दिलं राष्ट्रपतींना आणि उपराष्ट्रपतींना आणि सांगितलं की हा पक्षद्रोह आहे, आमच्या पक्षाचा माणूस तिकडे जाऊन बोलतो, त्यामुळे ह्याचं सदस्यत्व रद्द करा, कारण तो आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, आणि म्हणून त्याचं सदस्यत्व रद्द केलं. इतकं साधं बाळबोध उदाहरण आहे, अपात्र नाही होणार का? शिवसेना खासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे, अंतर्गत प्रचंड राजकारण आहे, नियुक्त्यांमध्ये राजकारण अशी खूप चर्चा आहे. नाही बाबा, मला मी आमच्या पक्षामध्ये आदेश पाळण्याची पद्धत आहे. आजवर अनेक, ते काही पहिलं नाही, अनेक विभाग प्रमुख आता गेल्या महिन्याभरात बदलले गेलेले आहेत, असं काही नाही, सगळे बदलत आहेत, कारण कालांतराने प्रत्येकाला जाणं आहे ना. आम्ही काय ठका घेऊन आलेलो नाही ना, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, पक्ष पुढे गेला पाहिजे, नव्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यामध्ये आदरणीय उद्धवजी निर्णय घेतात, बाकी कोणी घेत नाही, बरं, कोणाची हिंमत नाही निर्णय घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. हे होते अरविंद सावंत. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट राहुल सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. अशाच काही बातम्या आपण पाहूयात मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.